नाही का? म्हणून ज्याच्याकडे खूप ताकद आहे, ज्याच्या पुढे गाव बोलत नाही ना, त्याचा कधी कोण खाटा काढील याचा कळू देत नाही तो. म्हणून कधीतरी विचार करा, शकुनी राजपुत्र असताना बहिणीकडे राहायला का आला, हस्तिनापुराकडे राहायला का आला, याला खळ म्हणतात. आणि तो राहायला आला आणि पांडव आणि कौरव यांच्यात कायम वैर लावण्याचा कार्यक्रम केला. माझ्या बहिणीला आंधळ्याला दिलेला आहे याचा बदला मी घेणार आणि हस्तिनापूर राज्य उद्ध्वस्त करणार ही प्रतिज्ञा घेऊन शकुनी बहिणीकडे राहायला आला होता. आणि महाभारताचं युद्ध एका शकुनीच्या डोक्यातली उपज आहे, याला म्हणतात खळ, की या देशातले भयंकर आहेत. जगाचं गावाचं काहीही हो, आपली सत्ता साध्य झाली पाहिजे हे ज्यांना वाटतं ते खळ. संपूर्ण जग देवाला प्रार्थना करतं, ईश्वराला प्रार्थना करतं, जगाला प्रार्थना करतं. जगामध्ये सुख सुविधा नांदाव्यात, समाधान नांदावं ही अपेक्षा मागणीतून व्यक्त होते. भगवान श्री ज्ञानोबांचे जीवन अतिशय विलक्षण आणि वेगळं आहे. आपले गुरु हे देव आहेत आणि ते विश्वात्मक देव आहेत असं मानणारे विश्वातले पहिले संत म्हणजे भगवान श्री ज्ञानोबा आहेत. पहिले संत गुरु देव आहेत आणि गुरु विश्वात्मक देव आहेत. इथे जो विश्वात्मक शब्द आलेला आहे ना, बऱ्याचशा शिकलेल्या लोकांना असं वाटतं की विश्वात्मक देवाला मागणी आहे, ही चुकीची कल्पना आहे. कधी कधी अध्ययन हे गुरु परंपरेने लागतं. आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक देव नाही आहे किंवा देव नावाचा नवीन पदार्थ नाही आहे. माझा गुरुच विश्वात्मक आहे, किंबहुना विश्वात्मक असणारा जो गुरु आहे तोच माझ्यासाठी देव आहे. 15व्या अध्यायामध्ये याचं उत्तर फार सुंदर दिलेलं आहे भगवान श्री ज्ञानोबांनी. विश्वात्मक हा माझा स्वामी निवृत्ती राजा असं नावासहित लिहिलेलं आहे. विश्वात्मक हा माझा स्वामी निवृत्ती राजा, ज्ञानेश्वरी समोर बसून ऐकलेली आहे निवृत्तीनाथ महाराजांनी. आणि त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर एक भारतामध्ये चांगल्या प्रकारचा एक समज आहे की कथा ऐकल्यानंतर दक्षिणा द्यायला पाहिजे. भागवत ऐकलं, रामायण ऐकलं, जो वक्ता आहे त्यांनी आपल्याला चांगलं श्रवण केलं, चांगलं ज्ञान सांगितलं, चांगल्या पद त्याला काहीतरी दक्षिणा द्यायला पाहिजे. तर ज्ञानोबाराय दक्षिणा देण्याच्या अगोदरच मागणी मागतात की तुम्ही माझ्या ज्ञानेश्वरीवर प्रसन्न असाल असं मधून मधून भगवान श्री ज्ञानोबरायांनी आपल्या गुरुला तपासलेलं आहे. आणि अनेक ठिकाणी आपल्या गुरुनी अभिव्यक्ती दिलेली की तू तर ज्ञानाचा अमृताचा पाऊस पाडतोस, रसाचा पाऊस आहे, ज्ञानाचा पाऊस आहे, सिद्धांताचा पाऊस ज्ञानेश्वरीतून पाडले, मी प्रसन्न आहे. ही प्रसन्नतेची ग्वाही निवृत्तनाथ महाराजांनी जागोजागी ज्ञानेश्वरीत दिलेली आहे. म्हणून गुरु प्रसन्न आहेत याच्यावर शंका नाही आहे. पण आता संपूर्ण ज्ञानेश्वरी संपत आलेली आहे आणि ही ज्ञानेश्वरी गीतेवर आधारित आहे. ज्ञानोबांचे गीतेबद्दल काही शब्द आहेत. जगामध्ये सगळे चमत्कार करता येतील भगवान श्री ज्ञानोबांचे शब्द आहे का, जगातले सगळ्यात मोठे चमत्कार करता येतील अर्थ कळणार नाही, त्याच्याही पेक्षा पुढे गीतार्थ कळणार नाही. गीतेचा अर्थ कळला तर गीतेचा भाव कळणार नाही, असे एकापेक्षा एक उंच पाहिलं. काहीला गीता पाठ असते, अर्थ कळत असतो, काहीला अर्थ कळतो, भाव कळते, काहीला ध्वनी कळते. पण भगवान श्री ज्ञानोबांच्या पुढे निवृत्तीनाथ महाराज आहेत, ही जगातली पहिली जोडी आहे. गुरु समोर ऐकायला बसलेले तर शिष्य सांगतो, असं कधी घडलंच नाही. बहुतेक गुरु हे शिष्याला ऐकतच नाही. हजारो संप्रदाय आहेत, शिष्यच करतात, नाही कळत. शिष्यांना कधी गुरु होण्याची संधी देत नाही. त्यांनी गुरु व्हावं, आपल्या गादीवर बसावं असा एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आज तुम्ही माझ्या समोर आहात, उद्या जर तुम्ही वक्ता झाला तर तुम्ही माझ्या गादीवर बसू शकता, ही ज्ञानोबांची विशेषता आहे. म्हणून गुरु समोर बसलेले श्रोते म्हणून आणि गुरुचं मनोरंजन, गुरुंनी दिलेल्या सिद्धांताला ज्ञानोबाऱ्या अलंकार देतात. मराठी आहे का? गुरुंनी दिलेल्या सिद्धांताला ज्ञानोबाऱ्या अलंकार देतात, रंगवतात, रंजवतात आणि श्रोत्यापुढे प्रसाद म्हणून मांडतात. घरातला जो पुरुष असतो
तो कोरडा सिधा आणून देत असतो, सुग्रत त्याचा स्वयंपाक करत असतो, मग चव येते. आपल्या गुरुने दिलेले जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताला ज्ञानोबारीने चव आणली असा हा शिष्य आहे. निवृत्तीनाथाच्या अभंग आजपर्यंत कोणाला कळत नाही, कोणी कीर्तनकार कीर्तनाला घेत पण नाही. ज्ञानोबारीचे कळत नाही तर ज्ञानोबारीच्या गुरुचं कळणं हे कीर्तनकाराच्या आव्याच्या बाहेर आहे. काही समाधानासाठी इथून कुठे घेतील पण ते अभंगच घेतील, कुणी अर्थ घेणार नाही. मुळातच तुकोबारीच्या अभंगा वर बोलतात ते. अभंगात ज्यांना प्रवेश होत नाही तिथं ज्ञानोबारीच्या ओवीच्या हरिपाठाचा त्याच्या पुढे निवृत्तीनाथांच्या वाणीत प्रवेश करणं खूप अवघड आहे. पुन्हा एकदा सांगतो तुमच्या लक्षात येईल, निवृत्तीनाथाचे कोरडे सिद्धांत तत्वज्ञान ज्ञानोबारीने आपल्या वाणीनं त्याला अलंकार दिलाय, सिद्धांत दिलेले आहेत, चव आणलेले आहेत, रसयुक्त केलेले आहेत, अमृतमय केलेलं आहे. म्हणून जेव्हा ज्ञानेश्वरी ऐकतात निवृत्तीनाथ महाराज तेव्हा सांगतात तुझ्या वाणीतून जो सिद्धांत येतो ना भावार्थाची पडे गार, असं अंतःकरणामध्ये भावार्थाचा गारवा निर्माण होतो, संसारातला ताप नष्ट होतो. ह्या ज्ञानोबाऱ्या माऊलींच्या वाणीला निवृत्तीनाथ महाराज स्वतः सांगतात गारवा येतो, वाणीनं हृदयात गारवा निर्माण होतो, ही ज्ञानोबाऱ्यांच्या वाणीची विशेषता त्यांचे गुरु सांगतात, हे या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. ज्ञानोबाऱ्या जेव्हा संपूर्ण ज्ञानेश्वरी झाल्यानंतर आपली मागणी मागतात, पहिल्या ओळीवर जास्त चिंतन करत नाही कारण की तो फार कठीण विषय. आता म्हणजे केव्हा मागण्याचा अधिकार केव्हा मिळतो, आता विश्वात्मके देवे एने वाद घेतने तोषावे, अगोदर तोषलेले आहेत तरी पण मी तुमचा शिष्य आहे, थोडीफार जर तुम्हाला काही माझ्या शब्दामध्ये उणीवा वाटत असतील तरी माझी इच्छा आहे तुम्ही तोषावे. आणि केवळ तोषावे नाही, काही कधी कधी मनुष्य एखाद्या माणसाला म्हणतो ठीक आहे फार चांगला बोलतोस, ज्ञानोबाऱ्या म्हणतात असं मला तोषण नकोय, तोषोनी मज द्यावे, पसाय दान म्हणजे प्रसाद दान. ज्ञानोबाराय स्वतःसाठी आपल्या गुरुकडून प्रसाद मागतात, प्रसाद त्या प्रसाद शब्दाला मराठीतून पसाय दान असं म्हणतात. आणि कोणतं पसाय दान तिथे शब्द आले, पसाय दान हे तुमच्या मताने ठरवून प्रसाद दान देऊ नका, हे म्हणजे जे मी पुढे सांगणार आहे ते. आणि त्याची सुरुवात करताना, मागणीची सुरुवात करत असताना खळाची व्यंकटी सांडव इथून सुरुवात करतात. किती विरोधाभास आहे पहा, ज्ञानोबाराय परमार्थिक संत योगी भक्त सगळे वारकरी संप्रदायाचा प्रारंभ करणारे ज्ञानोबाराय, आणि जेव्हा मागणी मागायला सुरुवात करतात तेव्हा खळापासून करतात. खळ आहे ना, खळ हलकं कापड असतं ना त्याला कडक करतं त्याला खळ म्हणतात. तसं सत्ता धन हे खळ आहे, आणि ज्या माणसाच्या अंतकरणात सत्ता येते धन येतं तो माणूस कडक होतो, त्याच्यातलं दया कारुण्य सगळं निघून जातं. म्हणून ज्ञानोबाने दोन्ही शब्दांनी युक्त सांगितले, सत्ता संपत्तीच्या खळानं मळलेले कडक झालेले, पण ते कडक झालेलं जे असतं ना मऊ नसल्यामुळं कडक नेहमी कडक राहतं. आपल्या भाषेमध्ये विशेष करून मराठवाड्यात त्याला टाईट म्हणतात. अंतःकरणाने न झुकण्याची वृत्ती असते. पहिल्यांदाच ओवीचा अर्थ सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि असा जो खळ आहे ज्याच्यामध्ये सत्ता संपत्तीचा मद आहे, इथे गरीब श्रीमंत व्हावेत अशी मागणी नाहीये, धन मिळावं गरिबांना अशी मागणी नाहीये, आरोग्य मिळावं अशी मागणी नाहीये, बलवान व्हावेत अशी मागणी नाहीये. जे खळ आहेत समाजाच्या दृष्टीने जे कंटक आहेत, खळ हा दोन्ही बाजूंनी त्रासदायक असतो, स्वतःच्या जीवनाला त्रासदायक असतो आणि समाजाला त्रासदायक असतो, दुहेरी कापडाला टाईट करतो आणि खळ कधीही निघून जाऊ शकते. तसं सत्ता कधीही जाऊ शकते आणि संपत्ती कधीही जाऊ शकते, आयुष्य कधीही जाऊ शकते. हे जे खळ आहेत याच्यामध्ये वाकडेपणा असतो, व्यंकटी. काही लोकांना व्यंकटी शब्दाचा अर्थ वेगळा वाटतो, व्यंकटेश शब्द आहे ना, मग भगवंत व्यंकटेश आहेत का, न कळणारे काही लोक असा अर्थ करतात व्यंकट, पण तो त्या ठिकाणचा अर्थ, या ठिकाणी हा अर्थ नाही.
फळाची व्यंकटी सांडो हा जावो शब्द नाही घेत. सांडो प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ आहे. आणि ज्यांची खळाची व्यंकटी गेलेली आहे तोच कर्मामध्ये सत्कर्म करू शकतो. कर्मामध्ये सत्कर्म करू शकतो म्हणजे कर्म कोणी करावं? खळ गेलेल्या व्यक्तीने. आणि खळ गेलेल्या व्यक्तीनेच सत्कर्म करावं. तया जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मात प्रेम वाढो. खूप गोड शब्द आहे. सत्कर्म करावं असं नाही सांगितलेलं. सत्कर्म घडावं असं नाही सांगितलेलं. सत्कर्मी रती वाढो हा पहिला शब्द आहे. सत्कर्मी रती वाढो. आणि सत्कर्मात रती वाढल्यानंतर तिसरा शब्द आहे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खूप गोड शब्द आहेत. आणि हे तीन खळांची व्यंकटी सत्कर्मी रती आणि मैत्र या तीन सिद्धांतावर आजचं जग चालू आहे. आज जे तुम्ही आम्ही पाहतो ना माणसा माणसामध्ये मित्रता नसल्यामुळे भांडणं आहे. आणि भांडणाचं मोठं नाव युद्ध आहे. जे घरापासून सुरुवात होते भांडणाला दोघांचे भांडणं झाले गावाचे भांडणं झाले त्या भांडणाचं नाव पार्टिशन येतं. गावात भांडणं झाले का पार्टिशन आहे. भांडणंच आहे. दोन देशामध्ये माणसं भांडणं करतात प्रेम नाही आहे मैत्री नाही आहे. त्या भांडणाचंच मोठं नाव आहे युद्ध. आणि जग जेव्हा भांडण करतं त्याला महायुद्ध म्हणतात. महायुद्ध म्हणजे वेगळं नाही भांडणच आहे. बुद्धिमान लोकांनी केलेलं भांडण न पेक्षा माऊलीच्या भाषेत खळांनी केलेलं भांडण. आणि हे जे युद्ध आहेत ना हे गाव करत नसतं. लक्षात येते. युद्ध जे आहे ना गाव करत नसतं. युद्धाला पैसा लागतो सामग्री लागते बॉम्ब लागतात सैनिक लागतात. युद्ध हे गरीब करत नसतात खळ करत असतात. अत्याचार श्रीमंत करत असतो सत्ताधारी करत असतो. सत्ताधारी कल्याण करत असतो आणि प्रेमही देत असतो. कोण माणूस आहे याच्यावर आधारित आहे. जर खळ असेल तर सत्तेचा उपयोग अत्याचारासाठी होतो. संत असेल संता सत्याचा सत्तेचा उपयोग दोन्ही उपयोग लोकांच्या कल्याणासाठी होतो. मोठा विषय आहे. आपल्याला ज्ञानोबांचा महत्वाचा भावार्थ काढायचा. म्हणून जगाचे महायुद्ध होतात ही सगळी शिकलेली माणसं आहेत हुशार माणसं आहेत अणुबॉम्बचा शोध लावणारी माणसं आहेत यांच्याकडून जगात शांती स्थापन झाली नाही. जगात स्थैर्य स्थापन झालं नाही. जगात मैत्री स्थापन झाली नाही. म्हणून संतांचा अवतार आहे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. संत कोणत्याही धर्मातला कोणत्याही पंथातला जर तो प्रेम देत असेल मनापासून जर शांती स्थापना करत असेल तर त्याला संत म्हणावं. ज्ञानोबाराय हे पृथ्वीवरचे पहिले संत आहेत ज्यांनी या तीन मागण्या एकत्रित एका ओवीमध्ये मागितलेल्या आहेत. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. मित्रता तीन नंबरला घेतलेली त्यांनी. पहिली खळाची व्यंकटी नंतर सत्कर्मामध्ये प्रेम आणि तिसऱ्या नंबरला आहे भूता परस्परे पडो. याचा अर्थ असा आहे कोणीही कोणाबरोबर मित्रता करू शकत नाही. शब्द लक्षात ठेवा कोणीही. कारण खळ मित्रता दाखवू शकतो मित्रता करू शकत नाही. गद्दार कोण असतात ते. ज्ञानोबांनी त्यांना साव चोर म्हटलेले. गोड बोलतात मित्रता स्थापन करतात जवळ येतात. खरं म्हणजे असं आहे तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या जवळ येणं गरजेचं आहे. लक्षात येते. खूप मोठा इतिहास आहे. संक्षिप्त शब्दामध्ये सांगतो. गांधारीचा भाऊ शकुनी अफगाणिस्तान त्याला कंधार म्हणतात जुन्या काळात गंधार. तिथली ही मुलगी गांधार देशाच्या राजाची मुलगी म्हणून गांधारी. भीष्म गेले ब्रह्मचारी विनाकारण वाटलं गांधारी दिसायला चांगली आहेत आपल्या मुलाला असावी. भीष्माला मुलं नव्हते पण सांभाळ धृतराष्ट्राचा आणि पांडूचा भीष्म करत होते मुलाप्रमाणे. त्यांच्या लग्नाची जबाबदारी ब्रह्मचार्यावर. त्यांचं नाव आहे भीष्म. आणि भीष्म हे
शेवटच्या कौरव आहे बरं का, त्याच्यानंतर कौरव नाहीत, हे कौरव म्हणून घेणार आहेत नंतर. पण कौरव परंपरेतला शेवटचा कौरव फक्त भीष्म, आपल्या भाषेत ज्याला आपण ओरिजिनल म्हणतो. पुढची पिढी कौरव नाही आहे. वाटलं भीष्माला मुलगी चांगली आहे. भीष्माची ताकद एवढी जबरदस्त होती, इच्छा असो अथवा नसो त्याला नकार देणारा या पृथ्वीवर मनुष्य नव्हता. भाषा समजून घ्या, भीष्म गंगा नंदनु प्रताप तेजस्वी भानू ज्ञानोबराय वर्णन करतात. रिपुकाचं पंचानन, एक एक वर्णन आहे. गंगेतून जन्माला आलेला, गंगेकडून हा भीष्म गंगा नंदनु प्रताप तेजस्वी भानू, नाही म्हणायची सोय नव्हती. जेव्हा भीष्माने सांगितलं गांधारी मला पसंत आहे, धृतराष्ट्राबरोबर लग्न होईल, अरे त्याला कळला नाही अजून. धृतराष्ट्र आंधळा होता आणि राजघराण्यातली मुलगी आंधळ्याला द्यावी असं कोणाला वाटेल का? राग आला तो शकुनीला, राग आला शकुनीला की माझी बहीण आणि आंधळ्याला, पण बोलता येत नाही भीष्म नाही कळालं. म्हणून ज्याच्याकडे खूप ताकद आहे, ज्याच्या पुढे गाव बोलत नाही ना, त्याचा कधी कोण काटा काढील याचा कळू देत नाही लोक. म्हणून कधीतरी विचार करा, शकुनी राजपुत्र असताना बहिणीकडे राहायला का आला, हस्तिनापुराकडे राहायला का आला, याला खळ म्हणतात. आणि तो राहायला आला आणि पांडव आणि कौरव यांच्यात कायम वैर लावण्याचा कार्यक्रम केला. माझ्या बहिणीला आंधळ्याला दिलेला आहे, याचा बदला मी घेणार आणि हस्तिनापूर राज्य उद्ध्वस्त करणार, ही प्रतिज्ञा घेऊन शकुनी बहिणीकडे राहायला आला होता. आणि महाभारताचं युद्ध एका शकुनीच्या डोक्यातली उपज आहे, याला म्हणतात खळ. हे या देशातले भयंकर आहे. जगाचं गावाचं काहीही हो, आपली सत्ता साध्य झाली पाहिजे हे ज्यांना वाटतं ते खळ आहे. देशाचं कल्याण हे 2 नंबरला आहे, देश खड्ड्यात गेला हे 2 नंबरला आहे. मला संपत्ती मिळाली पाहिजे, मला मान्यता मिळाली पाहिजे, याचं नाव आहे खळ. आणि हे ज्ञानोबरांच्या काळापासून आहेत. भारताला उद्ध्वस्त करणारे खळ आहेत, भारतात तत्वज्ञान स्थापन करणारे संत आहेत. हा फरक लक्षात ठेवा. खळांनी कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही, लक्षात येते. आणि किती मोठा आहे शकुनी उद्ध्वस्त. आणि ही ज्यांना उद्ध्वस्त केलं, यात केवळ बदला नाही, संपूर्ण भारत संपला. महाभारताच्या युद्धानंतर 10-15 लोक जिवंत राहिले, 2500 वर्ष भारताला मालक नव्हता. आज ज्यांची जयंती आहे महावीर, 2600 वर्षा अगोदर जन्माला आले आणि त्या काळात बळी प्रथा होती, प्राण्यांना मारण्याची प्रथा होती. महावीरांच्या अंतकरणामध्ये दया उत्पन्न झाली आणि भारतात पहिला शाकाहार महावीरांनी सुरू केला. पहिला शाकाहार ही संकल्पनाच जैन धर्माची आहे, महावीर धर्माची आहे. शुद्ध खा म्हणून 26 वर्षापासून चालत आलेला जैन संप्रदाय आज पूर्ण भारतामध्ये पहा, योग्य जेवण करत असल्यामुळे सगळ्यात जास्त लक्ष्मी त्यांच्याकडे राहते. सुईपासून विमानापर्यंत हिऱ्याच्या खाणीचे मालक सगळे जैन आहेत. सोसायटी त्यांची, आणि जिथे घर बांधतील जैन तिथं त्यांचं मंदिर बांधणार महावीराचं, हे वैशिष्ट्य आहे. एकही जैन माणूस नास्तिक नाही आहे, महावीराला मानणार आहे. आपल्याबद्दल काय बोलावं, कोणत्या मंदिराचे धर्मशाळेचे किती पैसे खाल्ले असतील खळाने, जो महाराज झालेला आहे, जो गावाचा मुख्य झालेला आहे, जो देशाचं नेतृत्व करतो, राज्याचं नेतृत्व करतो, काय केलं असे सांगू शकत नाही आपण. माऊली यांच्याविषयी दक्ष घेतात आणि पहिली मागणी ही आहे, खळाची व्यंगटी सांडू. हा खळ समजून घ्या, खळाला आकार नाही आहे, खळाचं बोलणं फार गोड आहे. पंचतंत्रामध्ये खूप गोड कथा आलेली आहे. एक म्हातारा झालेला, नखच याचे कमजोर झालेले आहेत आणि दात
हलतात पण भूक लागलेली आहे. असा शिकार करणारा प्राणी आणि पळता येत नाही, धाव घेता येत नाही, शिकार करता येत नाही, पण जिथे पाणी आहे तिथेच सगळे स्वापत पाणी प्यायला येतात, तिथं हा बसलेला आहे. खूप गोड कथा आहे पंचतंत्रामध्ये. आणि पाण्याच्या जवळ बसून सुद्धा त्याला चालता येत नाही, शिकार करता येत नाही. आणि मग त्यांनी पंचतंत्रात उल्लेख आलाय, त्यांनी साधूचं सोंग घेतलं. पुढची कल्पना तुम्ही करा, गंध लावला असेल नसेल, कपडे असतील नसतील, चांगले कपडे घातले असतील, संन्याशाचे कपडे असतील वगैरे वगैरे रावणाप्रमाणे. आणि एक ससा येतो, तो म्हणतो इतक्या वेळ झाला हा माझी शिकार करणारा आज काहीच करत नाही, मला पाहून माझ्यावर यांनी धाव घेतली नाही. असे ससे भरपूर आहेत बरं का गावोगावी. मी याच्यात जव बघतो त्याला धाडस निर्माण होतो सश्याला. ससा त्याचा खाद्य आहे हे सश्याने लक्षात ठेवावं. पण हा आक्रमण करत नाही, मग त्याच्या मनात भावना निर्माण होतो का आक्रमण करत नाही, याचं मी खाद्य. हळूहळू जवळ येतो आणि काही ठराविक अंतरावर उभा राहतो की जर याने झडप घातले तर मी पळू शकतो या अंतरावर. मग त्यावेळेस हा जो शिकार करणारा प्राणी आहे हा उपदेश करतो, अरे मला घाबरू नको, मी धर्माला भिणारा माणूस आहे. माझे शब्द लक्षात ठेवा, शिकारी काय म्हणतो, मी धर्माला घाबरणारा माणूस आहे, मला आता पाप पुण्य कळतं, माझ्याशी ईश्वर बोलतो पाप करणं बंद कर, तेव्हापासून मी व्रत सुरू केले, माझा उपवास आहे, मी तुला खाणार नाही, घाबरू नको. किती लोक आहेत असे, बोला ना, काहींचे भाषणं ऐका, काहींचे प्रवचनं ऐका, काहींचं बोलणं ऐका, हे सगळं तत्वज्ञान खळाच्या मुखातून बाहेर पडतं. आणि भरपूर उपदेश केल्यानंतर त्याला खरंच वाटतं. आणि मग तो हळूहळू हळूहळू ससा जवळ येतो आणि याच्या आटोक्यात आल्याबरोबर झडप मारतो. याला पळता येत नव्हतं ना, शिकार आटोक्यात आणावी लागते मग शिकार करावी लागते, याला कुठं माहिती. जसा तो जवळ आला तसा त्याला पकडला आणि मारून टाकलं. गोड बोलणारे खळ, तत्वज्ञान सांगणारे खळ, धर्माच्या नावाने जगणारे खळ, नीती संपन्नता दाखवणारे खळ यांच्या मनातला वाकडेपणा जावो ही पसायदांमधली मागणी. हा खळ शब्दाचा पहिला अर्थ आहे. अनेक अर्थ आहे, जे उपयोगी आहे ते जास्त प्रमाणात सांग. पहिला अर्थ आहे, तुम्ही कोण आहात, तुमच्या मनातलं क्रौर्य जात नाही, बाहेरून तुम्ही सौम्य आहात, शांत आहात बाहेरून, पण मनातलं क्रौर्य. शकुनी सांगतच नाही मी का आलो राहायला, तो राजपुत्र आहे, गांधार देशाचा राजकुमार आहे, पण बर्बाद करण्यासाठी तो हस्तिनापूर मध्ये राहतो आणि वैर जिवंत ठेवतो. माझं बोलणं आहे का, वैर जिवंत ठेवतो. ज्ञानोबराय म्हणतात भूता परस्परे पडो, मागणीचा अर्थ लक्षात ठेवा, वैर जिवंत ठेवण्याकरता आलाय. असे बरेचसे पाहुणे आपल्या गावामध्ये घरात येतात. जर दोन घराचं दोन लोकांचं मिलन होत असेल ना, तिथंच हा जातो. काय खरे त्याच, आज गोड बोलेल पण मतदानामध्ये धोका देईल, एक होऊ नका त्रास होईल. किती खळ, खळ शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे. हा सामाजिक अर्थ आहे खळ शब्दाचा, जो देशाला शब्द आहे का, गावाला सकाळला जो घातक आहे तो खळ आहे. हा पहिला खळ शब्दाचा अर्थ आहे. आणि दुसरा खळ शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणात स्वतःसाठी नाशाची रचना करणारा तो खळ आहे. जेवढे वाईट विचार करतो हे समाजाला घातक नाही आहे, त्याच्या जीवनाला अभ्यास न करणं स्वतःला घातक आहे. लक्षात येते, आई वडील अभ्यास करण्याकरता पैसे देतात, कॉलेजमध्ये पाठवतात, कॉलेजमध्ये गेल्यानंतर अभ्यास न करणं याला खळपणा म्हणतात. घरी सांगतात कॉलेजमध्ये जाऊन आलो, शाळेत जाऊन आलो, विद्यालयात जाऊन आलो, महाविद्यालयात जाऊन आलो, अभ्यास न करणं ही जी वाकडी वृत्ती आहे ही स्वतःला घातक आहे. पहिला खळ बाह्य जगाला घातक असणारा, गावासहित देशाला घातक असणारा पहिला खळ. आणि दुसरा खळ शब्दाचा अर्थ स्वतःला घातक असणारा, ज्याचा हरिपाठ चिंतनामध्ये आपण दोन शब्द सांगितले, आत्मैव शत्रुवत वर्ते,
स्वतःबद्दल शत्रूप्रमाणे वावरतो. एकदम हलका दृष्टांत सांगतो कळेल. ज्यांना मधुमेह झालेला आहे आणि साखर ज्यांना चालत नाही, एक खूप छोटा दृष्टांत पण मार्मिक आहे. शरीर ओरडून सांगतं की मला साखर चालत नाही. शरीर सांगतं, साखर पचवण्याची क्षमता माझ्यामध्ये राहिलेली नाही, शरीर सांगतं. पण ज्याचं शरीर आहे तो गपचिप लाडू खाल्ल्याशिवाय राहत नाही, याला म्हणतात खळ. घरातली माणसं बाजू, बरं मला लाडूची किती किंमत आहे, साखर म्हणजे काय भाव आहे आज. शरीर अणमोल आहे, एकही अवयव, एकही अवयव बरं का निसर्गाने अजून तयार केलेला आहे, तो विज्ञानाने तयार केलेला नाही. दुसऱ्याचा अवयव बसवता येईल, अवयव निर्माण करता येत नाही, रक्त निर्माण करता येत नाही, म्हणून रक्तदान आहे. अर्थ लक्षात ठेवा, निसर्गाने निर्माण केलेलं अजून निर्माण करता येत नाही. ते अवयव नको ते खाऊन खराब करणारा त्याला खळ वृत्ती म्हणतात. घरातले लोक नजर ठेवतात साखर खाऊ नये म्हणून, संधी मिळाल्या बरोबर खातो, कुणाचं कल्याण केलं. बरेचसे लोक पाहिलेले आहेत ज्यांना घरी गोड देत नाही, ते गडावर आल्यानंतर गोडपणाचे हौस भागून घेतात. अरे पण तुमच्या लक्षात येत नाही, तुमची किडनी खराब होते, लिव्हर खराब होतो तुमचं. आणि एका किलोची 30 रुपये किंमत असेल साखरेची, पण डॉक्टरकडे गेल्यानंतर 3 लाख रुपये लागतात, हा खळपण आहे. नाही चालत शरीराला, बरं इतक्या दिवस 30 साखर खाल्ली ना आतापर्यंत, 50 वर्षानंतर डायबिटीस झाला नाही, तिथून पुढे 10-20 वर्षे नाही खायचे, काय फरक पडला. खळ, मन खळ आहे, अर्थ लक्षात येतो. मन जाऊ दे, शरीर पुन्हा मिळेल, पुन्हा जन्म घेऊ, पण साखर सोडायची खळ. हे दृष्टांत आहे, हा दृष्टांत आहे डायबिटीसचा. खरा अर्थ असा आहे, वाईट वागल्याने आपल्याला नावं ठेवतात लोक, आपलं जीवन बर्बाद होतं, आपण तुरुंगात जातो, तरी देखील वाईट कर्म करतो, ही खळ वृत्ती आहे. आपलं अकल्याण करणं ही खळ वृत्ती आहे. आणि काय, मन ऐकत नाही. खळाची व्यंकटी, लक्षात येते शब्द फार गोड आहेत, खळाची वाकडेपणा, सांडो तुम्हाला घालवता येत नाही. तुकोबारायचा खूप गोड शब्द आहे बरं का. काम क्रोध कोणाला घालवता येत नाही. काम क्रोधाला जर वाटलं यांच्यातून जावं, यांना मुक्त करावं, तर ते आपण होऊन जातात. भगवंत जर शरीरामध्ये भरला, जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे, तुका म्हणे देह शरीर भरिला विठ्ठले, मग काम क्रोध केले घर रीते. घर रीते याला सांडणं म्हणतात. काम क्रोध सांडून जावेत, काम क्रोधाला घालवता येत नाही. घालवण्याचा प्रयत्न करतो तो खळ. आणि कधीही शक्य नाही जीवनामध्ये की तुम्ही दोषाबरोबर लढू शकता, दोषावर मात करू शकता, अशक्य घटना आहे. म्हणून निवृत्तीनाथांपुढे, आपल्या गुरुदेवापुढे ज्ञानोबराय मागणी मागतात, जगाचा नंतर विचार करू, संतांचा आणि साधकाचा नंतर विचार करू, स्वतःला आणि जगाला घातक असणारे हे जे खळ आहेत यांच्या मनातला पहिल्यांदा वाकडेपणा जाऊ, ही पहिली मागणी.